पार्ने तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वडगाव सावता ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाबासाहेब उर्फ शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी रुपाली वाणी यांची निवड करण्यात आली ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून गाव पुढाऱ्यांचा अवमेळ झाला बाबासाहेब शिंदे वगळता कोणालाही पूर्ण पॅनल निवडणुकीत उभा करता आला नाही त्यात गाझदीपूर वार्डमधून तीन जागा बिनविरोध झाल्याने फक्त आठ जागांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये सरपंच शिंदे यांच्या गटाला सात जागावर विजय मिळून स्पष्ट बहुमत मिळवत सरपंच उपसरपंच पद मिळवले या बातमीचा आढावा घेतला आमचे पारनेर ब्युरोचीफ संजय मुळे यांनी पाहूयात नमस्कार पारनेर तालुक्यातील उत्तर भागामध्ये अत्यंत महत्वाची समजले जाणारं वडगाव सावताळे गाव या गावच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज सरपंच पदाची निवड जाहीर झाली आणि या निवडणुकीमध्ये बाबासाहेब शिंदे उर्फ मिठू शिंदे या तरुणाची सरपंच म्हणून निवड झाली या जगाचं देशाचं भूषण आदरणीय अण्णा आदरे सांगतात राजकारणामध्ये तरुणांनी भाग घेतला पाहिजे आणि त्या अनुसरून बाबासाहेब शिंदे या तरुणानं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाग घेतला बाबासाहेब शिंदे यांचा परिचय सांगायला म्हटलं तर हा तरुण यम ए बी एड एम फिल केलेला उच्च शिक्षित तरुण या गावकीच्या राजकारणामध्ये सक्रियपणे आज गावाच्या विचारानं त्यांना सरपंच पदावर बसण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे बाबासाहेब शिंदे हे हरिभक्त परायण म्हणून काम करतात त्यांनी आतापर्यंत हजारो कीर्तनाने प्रवचने केली समाज परिवर्तनाचं काम केलं आणि आज आपल्या स्वतःच्या गावामध्ये अध्यात्मातील माणूस सरपंच पदावर विराजमान झाला ही बहुधा जिल्ह्यातली एक दुर्मिळ घटना असावी आज आपण त्यांना भेटणार आहोत की या सरपंच निवडीमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे आणि यापुढची त्यांची काम करण्याची पद्धत काय असाल नमस्कार सर नमस्कार वडगाव सावताळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आपली निवड झाल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय वाटतं आपल्याला गेल्या अनेक दिवसापासून जेव्हा इलेक्शनचं वारं सुरू झालं तर आमच्या गावातील जनतेने मला आग्रह केला की तुम्ही सर याच्यामध्ये उतरा तुम्ही तसंही सेवा लोकांची करतायत आणि या या प्रक्रियेमधून येऊन इलेक्शनच्या प्रक्रियेमधून येऊन तुम्ही सेवा करा मी ठरवलं आणि सर्व जनतेची खरं तर हा माझा विजय नाही आहे हा माझा वडगाव सवतळच्या जे गोरगरीब आबालवृद्ध जनतेचा विजय आहे या जनतेनं पूर्णपणे या माणसाला या गावचा कारभार द्यायचा असं ठरवलं आणि ते आजपर्यंत जनतेने पाहिलेलं स्वप्न आता सिद्ध झालं नुसतं एवढं स्वप्न आमच्या जनतेने पाहिले असं नाही तर माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहेत माझ्या या तरुण वर्गाच्या अपेक्षा आहेत माझी शिक्षण से व्यवस्था असेल किंवा माझं शेतकरी असेल माझा वारकरी असेल माझा सामान्य मजूर असेल त्यानंतर तरुण असेल विद्यार्थी असेल या प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झालं आणि हा आशेचा किरण मला त्या ज्या म्हणजे ज्याने जे स्वप्न पाहिले माझ्या गावच्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रसंगी बलिदान देण्याची वेळ आली तरी मी ते स्वप्न पूर्ण करील असं मावळ त्या सूर्याला साक्षी देऊन सांगतो सर दुसरा प्रश्न असा आहे वडगाव सावताळचा विकासाचा अनुशेष बराच बाकी आहे मी राजकारणावर टीका करणार नाही गेले कित्येक दिवसापासून मी वडगाव संस्था प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्यासोबत तुम्ही सुद्धा होता त्यावेळेला तुम्ही सत्तेत नव्हता तर हा वडगाव विकास विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तुम्ही सध्या काय नियोजन करणार आहेत आता माझा मला पाच वर्षाचा एक विकास आराखडा तयार करायचा या आराखड्यामध्ये काय ज्याला म्हणजे फुटिंग डेव्हलपमेंट म्हणतो आपण जी पायाभूत सुधारणा आहेत त्याच्यामध्ये शिक्षण हा कणा आहे एज्युकेशन मीन्स लाईफ डेव्हलप असं म्हणतात ज्या शिक्षणामुळं आमची पिढी उच्च टोकाला जाऊ शकते तर माझी सुरुवात ही शिक्षणाच्या सबलीकरणावर असेल मग माझ्या गावामध्ये प्राथमिक विद्यालय आहे त्यानंतर अनेक क्लास शाळा आहे माध्यमिक विद्यालय आहे या विद्यार्थी तिथले शिक्षक यांना कोणकोणत्या गोष्टी नाहीत त्याच्यामध्ये का ते विद्यार्थी जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर जाणार नाहीत एकंदरीत ज्ञानाची एक प्रतिभावंत आणि दिग्गज ज्ञान माझ्या गावातल्या मुलांना जर मिळालं तर माझे मुलं आकाशामध्ये गरुड भरारी घेतील हा माझा आहे विका प्रगतीचा किंवा विकासाचा पहिला पैलू दुसरा पैलू असा आहे का याच्याबरोबर माझा शेतकरी सुधारला पाहिजे शेतकऱ्याला ज्या काही शासनाच्या वतीने योजना येत आहेत ठिबक सिंचन असेल पशुधन असेल ह्या सर्वतोपरी शेतकऱ्यापर्यंत दिल्या जातील सामान्य व्यक्ती आहे दळणवळण ही फार मोठी समस्या आहे पत्रकार साहेब जे आमच्या शेतकऱ्याला शेतामध्ये राहण्यासाठी ज्याला शिवार रस्ते आपण म्हणतो खूप अडचणी आहेत त्या गावां, चा, गावां चा, गाव आमचं गावाचं वडगाव सावताळ हे विकसनशील आहे विकसित अजिबात नाही आहे आणि माझं ध्येय आहे माझा मनोदय आहे कमी तीन वर्षामध्ये राज्यामध्ये माझं वडगाव सावताळ विकसित गाव या, या यादीमध्ये लावे तर तुम्हाला तर शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे राजकारण आणि अध्यात्म ही दोन वेगळी टोकं आहेत राजकारणामध्ये खोटं बोललं जातं लबाड्या केल्या जातात पण <laughs> तुम्ही अध्यात्मामध्ये समाजाला परिवर्तन करण्याचं काम करता <laughs> आता नेमकं अध्यात्म आणि राजकारण याची सांगड तुम्ही कशी घालणार आहे राजकारण आणि अध्यात्म वेगळंच नाही अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये खोटंच बोलावं लागतं लबाड्याच कराव्या लागतात असं केलं तर जमच नाही जमतच नाही अशा प्रकारच्या ह्या अफवा किंवा जे अकार्यक्षम माणसं त्यांनी सोडलेल्या ह्या अफवा असतात असं काही नाही जर इच्छाशक्ती प्रबळ असेल जनता जनार्दनाचा पाठिंबा प्रबळ असेल माझी माणसं जर माझ्या मागे भक्कम असेल मला लबाडी करण्याची गरज नाही कुठं खोटंही बोलण्याची गरज नाही माझा परमात्मा माझी जनता कुठेही मला अपेक्षि येऊन देणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद सर उच्च शिक्षित तरुण बाबासाहेब शिंदे यांनी त्यांच्या सरपंचाच्या कार्यकालामध्ये प्रकारचं काम करणार हे आत्ता सांगितलं बाबासाहेब शिंदे सरपंच वडगाव सावताळ यांना आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद अहमदनगर जिल्ह्यासह हो, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा